अंमळनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बूथ संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्ला केला. बूथ संकल्प मेळाव्यामार्फत राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता व पदाधिकारी गावातील शेवटच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं सांगत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी कापसाला 7,000 भाव मिळावा यासाठी त्यांनी उपोषण केले होते. मग आता सत्यात असूनही कापसाला भाव का मिळत नाही अशी टीका त्यांच्यावर करण्यात आली. येणाऱ्या काळात भाजपला धडा शिकवण्याची गरज असून त्यासाठी तालुक्याने अनिल पाटील यांना साथ देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. भावी मुख्यमंत्री अजित पवार तर अंमळनेरचे भावी आमदार अनिल पाटीलच होतील असा दावा या प्रसंगी करण्यात आला. गिरीश महाजन यांच्याकडे जनसंपदा व धनसंपदा दोन्ही असल्याने त्यांची धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभारी म्हणून नियुक्ती झाली असल्याची मिश्किल टीका राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गुलाबराव देवकर यांनी केली. तर पोळा हा सण तोंडावर असताना शेतकऱ्यांना पिकवलेला माल विकता येत नाही. हातात पैसे असतील तर शेतकरी पोळा साजरा करतील, परंतु दोन्ही आमदारांना यांच्याशी काही एक घेणे देणं नाही. तरी कार्यकर्त्यांनी जीव ओतून कामाला लागावे असे भावनिक आवाहन अनिल पाटील यांनी यावेळी केले. तर प्रत्येक बैलाच्या पाठीवर जे आपण शिक्के मारतो ना त्याच्यावर हे जुत्या परदेशासून नको.